स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा महाराष्ट्राचा. नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट म्हणजेच आपले स्वातंत्र्य दिन. त्यासाठी मी तुम्हाला एक भाषण सांगणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस. अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947, होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारतभूमीवर असंख्य सुपुत्रांच्या प्राणांच्या बलिदानाच्या आहुतीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती. भारतीय जनता थोर पुरुष क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नातून व आत्मबलिदानातून स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजळला होता. त्यामुळे समस्त भारतीयांकरता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे 150 वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेच्या वागणुकीचा भेदभाव आणि सक्तीचे नियम यामुळे अनेक शूरवीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले. याच कारणामुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा कित्येक स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राणपणाला लावले. लोकमान्य टिळकांनी इंग्रजाविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली. टिळक यांच्यानंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्य लढ्याच्या नवीन पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, संविनय कायदेभंग याप्रमाणे असे अनेक लढे व सत्याग्रह केले. त्याचप्रमाणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले. भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास मारण्याचा बेत केला, परंतु नजर चुकीने दुसऱ्याच अधिकाऱ्याची हत्या केली. अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या भारतमातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली. त्यानंतर काकोरी कट, मीरत कट, चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला. 8 ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला. याविषयी ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीयांना तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन केले. यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील प्रमुख नेत्यांना अटक झाली. परंतु प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेने स्वतः चले जाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अबालवृद्ध, स्त्रिया रस्त्यावर आले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला जे मार्गदर्शन केले. अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या जोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947 स्वातंत्र्यप्राप्तीने झाला. 15 ऑगस्ट
1947 ती रम्य पहाट उगवली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतीयातील तिरंगा फडकवण्यात आला. अशा प्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आणि या वर्षी आज आपण 76वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो. भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञान क्षेत्रात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे गरिबी, असमानता, भ्रष्टाचार, दंगली, स्त्रीवरील अत्याचार आजही आपल्या देशात दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशातील युवा हा सोशल मीडिया, मोबाईलच्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यावर उपाय म्हणजे एकच, देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन या सर्व समस्यांवर मात केली पाहिजे. आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे 15 ऑगस्ट साठी मराठी भाषण 2020 कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर भाषण आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.